एकोणे बांडू आता की तू लाव कधीत राय देवेंद्र फणसे पायाचा ठेव नाही तर त्याचा हा महिना देऊ नको लागू आमच्या घर गरीब मारायचा ढवा ढवळ करू नको तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो असले झिंगूर झांगूर लय येते लय जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे माझं डोकं गरम करायचं काम नाही करायचं माकडा कुठे शेण खातो कुठं बोलतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटी तो बघ हे ठाण्यावर आले ए लाड्या गचपाने मराठ्याचा खातो मोठा होतो तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फणसेंकर लग्न कर तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फणसेंकर तुम्हाला गोडी सांगतोय मी हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झाला आहे. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी. एकोणे बांडगुळ आता एकोणे बांडगुळ कवर थुके थुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ आहे. माझ्या नादावर नको पडू. तू किती पैसेवालाय आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शेणाने थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा. तू माझ्या नादी लागू नको. तू कोण येते तू तू लाव कधीत राय देवेंद्र फणसे पायाचा ठेव नाही तर त्याचा हा महिना देऊ नको लागू तू. हा मी तुला म्हणतो का काही तुला काय का मी तोंडावर नाव घेतलं का तू लाड कोण येईन काय मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागव तू तू त्याच्या पायासाठी जाऊची कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मराठा ढवा ढवळ करू नको तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो. हा लाडे गुलाबे जमत नाही मायापशी. हा असले झिंगूर झांगूर लय येते लय जाते. हा तू मला तसल्या मला म्हणजे माझं डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकाशात राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही. हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्याला नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला डीडी झाला सांगत होतो नको मला तू. हा तू माझ्या नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फणसेंकर मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा तू त्याचा रोज तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुटल्या आमच्यामध्ये ढवळ करू नको आमच्या लेकरात वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोणी तू हराम घोर बांडगुळ तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले. तुला जर मराठ्याचे काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फणसने का केलं विचार त्याला. माकडा कुठे शेण खातोन कुठं बोलतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटी तो भंगार सगळ्या दुनियाचं तू माझ्या पोराचे वाटवडे झाले तुला काय होतंय. हे पोर का आला आता कुठे येते चल इकडे हे दे प्रमाणपत्र तो चल ये इकडे लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवणं श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारखं नाही का मी देवेंद्र फडणवीस चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्यावर आले ए लाड्या गचपाने मराठ्याचा खातो मोठा होतो हे बघ हे पोरग याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा आहे परभणीचा ह्यो पोलीस भरतीत आहे बरोबर का ठाण्याचा नंबर लागलाय याच्याकडे कुंभ प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोर आहेत असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का 400 पोर ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला आम्हाला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मग पोर मराठ्याचे मराठे परवडायचे नाही तुला कोण लाडे का गोडे तू कोणचा परवडायचे नाही तुला मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिलं रे शिबी सुद्धा अटक की आरक्षण देवेंद्र फणस देवेंद्र फणस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर
डीएसीबी सुधीर तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो मी. इथे पोरं 200 का 400 पोर आहेत, ते त्यांचं कोणबी प्रमाणपत्र आहेत. ईसीबी सुधून फॉर्म भरलेले आहेत, ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय, हे पोरग साक्षीदार आहे, त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला? प्रमाणपत्र नसणाऱ्याला हात घेता भंगार आयएस दर्जाचे अधिकारी झालेत. आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्या गोड्या कोण येतो तो थुतार तरी बघत राहिला का? आम्ही कसलं ते तो म्हणलं तरी एक मराठी तो थोपाडच बघत नाहीत. आम्ही ज्याचं कारण थोपाड बघत नाही ते कसं रे बरच. तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीसांकर, लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको कशी. हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण. आम्ही त्याला 50 बारे सांगितलं, तेव्हा राजेंद्र राऊत आमदार होता. आमचे ते शत्रू नाहीत, आमच्या काम करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही, कशाला आटी घातल्या त्याच्यात? सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या. सगळ्या ओबीसींच्या होत्या, एससी एसटींच्या सगळ्यांच्या होत्या, त्या दुसरी एनटी व्हिजेंटीच्या होत्या. काय आटी घालायची गरज होती? मोफत शिक्षण केलं ना, व्हॅलिडिटीचा आट घालायची काय गरज आहे? मोफत शिक्षण केलं पोरीला, मग आटच ठेवू नका ना. विना आट करा ना मोफत शिक्षण, आट कशाला? आटीसाठी कशाला पाहिजे तुम्हाला? लाड्या गाचपाण्याकडून आला तू, तू मराठ्या संघ खेटू नको. हा तुला शानपणानं सांगतो, खेटू नको. पैशाचे मस्ती असण, पैसे फेसे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा होय देवेंद्र फडणवीस, हे चाल सुरू केलं का आता? होय देवेंद्र फडणवीस बघतात का? दिसतात का रे कोणाला? बघत आहेत कधी? प्रेस जर बघत असले ना, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठ्याचे लोक अंगावर घाल ना का आमदार? तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी, तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार, मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला चौथी वेळ आता जाता चौथ्यांदा सांगतोय आता. मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघतेनभर का? तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका, आमच्या मारामाऱ्या लागलेल्या आहे. मराठे जर खवळले ना गय करणार नाही. चलो धन्यवाद.